स्वागत है तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्राचीन काळामध्ये कोणकोणत्या व्यक्तींनी प्रवास केला किंवा प्रवासाची सुरुवात कोणी केली आणि कोणत्या कारणासाठी कोणी कोणी प्रवास केला या गोष्टी शिकणार आहोत। जगातील काही शोधक प्रवासी असा आजचा आपला मुद्दा आहे। म्हणजे प्राचीन काळ मध्ययुगीन काळ या असणाऱ्या काळामध्ये जगामधल्या कोणकोणत्या प्रवाशांनी प्रवास करण्याचं काम केलं किंवा प्रवासासाठी मदत करण्याचं काम केलं हे आपल्याला शिकायचं आहे। आता बघा, जगातील पहिला युरोपीय शोधक प्रवासी म्हणून बेंजामिन ट्युडेलला ओळखलं जातं। बेंजामिन ट्युडेला नावाचा एक जो प्रवासी होता तो प्रवासी स्पेनमध्ये जन्म झालेला होता। त्याचा जन्म स्पेनमध्ये झालेला होता। स्पेन या देशाचा रहिवासी असणारा जो बेंजामिन ट्युडेला आहे तो जगामध्ये पहिला शोधक प्रवासी म्हणून गणला जातो। म्हणजे बेंजामिन ट्युडेलाने जगामध्ये संपूर्ण म्हणजे जगामध्ये सर्वात अगोदर सुरुवातीला त्याने प्रवास करून काहीतरी शोधून काढण्याचं काम केलं। वेगवेगळ्या असणाऱ्या देशांना भेटी देणं आणि त्या देशांमधल्या महत्त्वाच्या गोष्टींचा शोध घेणं हे काम बेंजामिन ट्युडेलाने केलं। म्हणून वेगवेगळ्या देशांना भेटी देऊन त्या देशामधल्या महत्त्वाच्या गोष्टींचा शोध घेणं आणि त्याची ओळख जगाला करून देणं हे काम बेंजामिन ट्युडेलाने केलं। म्हणून त्या ठिकाणी बेंजामिन ट्युडेलाला पहिला युरोपातील पहिला जागतिक शोधक प्रवासी म्हणून ओळखलं जातं। जगातला पहिला शोधक प्रवासी कोण किंवा जगातला पहिला शोधक प्रवासी डॅनिश हा होता असा प्रश्न जर आपल्याला रिकाम्या जागेने विचारला तर आपण सांगायचं आहे बेंजामिन ट्युडेला हा जगातला पहिला शोधक प्रवासी होता ज्याचा जन्म स्पेनमध्ये झालेला होता। बघा, बेंजामिन ट्युडेलाने इसवी सन 1159 ते 1173 या असणाऱ्या 14 वर्षाच्या काळामध्ये बऱ्याचशा असणाऱ्या देशांना भेटी दिल्या। फ्रान्स, त्याच्यानंतर जर्मनी, इटली, इराक, इराण, ग्रीस, भारत, चीन यासारख्या बऱ्याचशा देशांना त्याने भेटी दिल्या आणि भेटी देऊन त्या असणाऱ्या प्रवासादरम्यान जे काय अनुभव आपल्याला आलेले आहेत प्रवासादरम्यान आलेले सगळे अनुभव बेंजामिन ट्युडेलाने आपल्या एका दैनंदिनीमध्ये लिहून। मग बेंजामिन ट्युडेलाची ही जी दैनंदिनी आहे ही दैनंदिनी आज इतिहासाचा एक महत्त्वाचा दस्तऐवज म्हणून आपल्याला वापरता येते। कारण बऱ्याचशा असणाऱ्या देशांमध्ये फिरणं बऱ्याचशा देशांमध्ये प्रवास करणं आणि त्या प्रवासादरम्यान त्या देशाबद्दल आणि त्या असणाऱ्या भागाबद्दल जे काही ज्ञान मिळालं माहिती मिळाली ती सगळी माहिती बेंजामिन ट्युडेलाने आपल्या दैनंदिनीमध्ये लिहिली। म्हणून त्या दैनंदिनीच्या आधारे आपल्याला बऱ्याचशा देशांबद्दल माहिती मिळते। इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, जर्मनी असेल, ग्रीस असेल, भारत आहे, इराक आहे, इराण आहे, चीन आहे अशा अनेक देशांमध्ये या ट्युडेलाने प्रवास करून त्याबद्दल माहिती लिहिण्याचं काम केलं। म्हणजे बेंजामिन ट्युडेला हा प्रवास करणारा आणि प्रवासादरम्यान माहिती लिहिणारा पहिला शोधक प्रवासी होता। दुसऱ्या शोधक प्रवाशाचं नाव आहे मार्को पोलो। बघा, मार्को पोलो हा 13व्या शतकामध्ये होऊन गेलेला जागतिक प्रवासी। 13व्या शतकामध्ये घडून गेलेल्या मार्को पोलो या इटालियन प्रवाशाने आशिया खंड आणि आशिया खंडामधला विशेष करून चीन नावाचा जो देश आहे या सारी देशाची जगाला ओळख करून दिली। म्हणजे मार्को पोलो यांनी आशिया आणि चीन यांची माहिती जगाला दिली, यांची ओळख जगाला करून दिली। युरोपामधून किंवा सॉरी त्या ठिकाणी इटलीमधून आशियापर्यंत प्रवास केला, इटली या देशामधून आशियापर्यंत प्रवास करून किंवा चीनपर्यंत प्रवास करून आशिया आणि चीनची बरीचशी माहिती गोळा करून आपल्या जगाला त्याची ओळख करून देण्याचं काम मार्को पोलोने केलं। माहिती गोळा करण्यासाठी किंवा चीन आणि युरोप त्या ठिकाणी चीन आणि आशियाचा सर्वांगीण अभ्यास करण्यासाठी हा मार्को पोलो जवळजवळ 17 वर्षापर्यंत चीनमध्ये राहिला। 17 वर्ष चीनमध्ये राहून त्यांनी आशिया खंडाची आणि चीनची माहिती गोळा केली। आशियातील निसर्ग, समाज जीवन, सांस्कृतिक जीवन, आशिया खंडाचा व्यापार, चीनचा व्यापार अशा बऱ्याचशा गोष्टींची ओळख त्यांनी जगाला आणि युरोप खंडाला करून दिली। आणि मार्को पोलोच्या या कर्तबगारीमुळेच पुढे जाऊन युरोप आणि आशिया तसंच युरोप आणि चीन यांच्यामध्ये संवाद साधला जाऊ लागला आणि व्यापाराला सुरुवात झाली। म्हणजे आशिया खंड आणि युरोप खंड या दोन खंडांमध्ये व्यापार घडवून आणण्याचं काम मार्को पोलोने केलं। यानंतर चला मुलांना आपण तिसरा शोधक प्रवासी बघणार आहोत ज्याचं नाव आहे इब्न बतूता। आता बघा, मध्ययुगीन कालखंडामध्ये मुस्लिम धर्मीय प्रदेशांची सफर घडवून आणणारा प्रवासी म्हणजे इब्न बतूता। 14व्या शतकामध्ये मध्ययुगामध्ये जे काय मुस्लिम प्रांत आहेत किंवा जे काय मुस्लिम प्रदेश आहेत अशा मुस्लिम प्रदेशांचं पर्यटन करून अशा मुस्लिम प्रदेशामध्ये
प्रवास करून त्या असणाऱ्या प्रदेशाचं समाज जीवन, सांस्कृतिक जीवन, राहणीमान अशा बऱ्याचशा गोष्टींबद्दल माहिती गोळा करण्याचं काम इब्न बतूताने केलं. इब्न बतूता मुस्लिम धर्मियांचा अभ्यास करण्यासाठी जवळजवळ 30 वर्ष जगामध्ये फिरत होता. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जवळजवळ 30 वर्ष त्यांनी प्रवासामध्ये घालवली आणि या प्रवासामध्ये त्यांनी मुस्लिम धर्मीय प्रांतांचा अभ्यास केला. मग या असणाऱ्या इब्न बतूताचा एक नियम होता की बाबा प्रवास करत असताना किंवा एखाद्या ठिकाणाला भेट देत असताना किंवा जगामध्ये फिरत असताना एका मार्गाने परत जायचं नाही. म्हणजे एका वेळी आपण जर एका असणाऱ्या मार्गाने प्रवास केला तर परत त्या मार्गावरती यायचं नाही, हे धोरण इब्न बतूताचं होतं. म्हणजे 30 वर्षामध्ये प्रत्येक वेळी त्यांनी नवीन मार्ग शोधण्याचं काम केलं. म्हणजे अशा पद्धतीनं इब्न बतूतानं त्या ठिकाणी इस्लाम जगत किंवा इस्लाम प्रदेशाची सफर घडवली, इस्लाम प्रदेशाची माहिती मिळवली, 30 वर्षामध्ये इस्लाम धर्मीय प्रांतांची माहिती गोळा करून जगाला त्यांची ओळख करून दिली. मग ह्या इब्न बतूताचं जे मुस्लिम धर्मियांबद्दल लेखन होतं त्या लेखनामुळे मध्ययुगाचा इतिहास आणि मध्ययुगाचं समाज जीवन समजण्यासाठी खूप महत्वाची मदत होते. म्हणजे प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन अशा 3 टप्प्यांमध्ये आपण इतिहासाचं वर्णन करतो. मग जो काय मध्ययुगाचा टप्पा आहे त्या मध्ययुगाच्या टप्प्यामध्ये मध्ययुगाचा जो इतिहास आहे आणि मध्ययुगातल्या लोकांचं जे समाज जीवन आहे या बेसिक गोष्टींबद्दल जर माहिती आपल्याला मिळवायची असेल तर इब्न बतूताचं लेखन आपल्याला वाचावं लागेल. चला शेवटचा शोधक प्रवासी बघूयात, तो म्हणजे गेरहार्ड मर्केटर. आता बघा मुलांनो, 16व्या शतकामध्ये घडून गेलेला हा जो गेरहार्ड मर्केटर नावाचा शोधक प्रवासी होता याने त्या ठिकाणी जगाचा नकाशा बनवण्याचं काम केलं. आज आपण पाहतो बऱ्याचशा असणाऱ्या गोष्टी आपल्याला नकाशावरून समजतात किंवा जगाची कल्पना करण्यासाठी आपल्याला नकाशाची गरज असते. मग असा जगाचा नकाशा बनवण्याचं काम तसंच पृथ्वीचा गोल बनवण्याचं काम या गेरहार्ड मर्केटरने केलं. म्हणजेच 16व्या शतकामध्ये घडून गेलेल्या गेरहार्ड मर्केटर या असणाऱ्या शोधक प्रवासाची ओळख आपण काय सांगू शकतो, तो एक नकाशा आरेखक होता. म्हणजे जगाचा नकाशा बनवणं आणि पृथ्वीचा गोल बनवणं ही दोन महत्वाची कामं गेरहार्ड मर्केटरनं केली. मग आज आपण पाहतो की जगाच्या नकाशावरून आणि त्या पृथ्वीच्या गोलावरून बऱ्याचशा गोष्टींचा किंवा बऱ्याचशा प्रदेशांचा बऱ्याचशा देशांचा शोध घेतला गेला. म्हणजे युरोपामधल्या लोकांना या गेरहार्ड मर्केटरने पृथ्वीचा गोल आणि जगाचा नकाशा उपलब्ध करून दिला, त्याच्यामुळे युरोपामध्ये दुसऱ्या नवीन प्रदेशांना शोधून काढण्याच्या मोहिमांना गती मिळाली. म्हणजे नवनवीन प्रदेश शोधून काढण्यासाठी या दोन साधनांचा वापर करता येऊ लागला. म्हणजे बघा मुलांनो, आजच्या तासाला आपण जगामधील शोधक प्रवासी किंवा प्राचीन मध्ययुगीन काळामध्ये कोणत्या शोधक प्रवासांनी प्रवास केला आणि प्रवासाचं वर्णन लिहून ठेवलं या मुद्द्यांबद्दल आज आपण माहिती घेतली. अपेक्षा करतो आजच्या व्हिडिओ मधल्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आलेल्या असतील. ठीक आहे, थांबूया आपण या ठिकाणी. धन्यवाद.